रणजीतला आपण पाहिलं तर सध्या मात्र अगदी अगदी गोलंदाजीसाठी तैनात झाल्या. जवळ मॅचच्या दिशेने बॅकफुटला जाऊन शॉट अंपूल. अगदी एक धाव कदाचित इथे अर्चित होते एका धाबींना टीमच्या एका धाबेने टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर 1D आणि या एका धाबीच्या मदतीने अकाउंट झाले ओपन. पुन्हा एकदा सुरेख लेफ्ट हँडेड बॅटर म्हणजे पत्र्याचा आवाज निघून जातोय सीमारेषे बाहेर येतोय. बकरा चषक 2024 चा धमाका षटकार. लेफ्ट हँडेड बॅटर आणि लेफ्टी फलंदाजासाठी मैदान म्हणजे वरदान आहे. फुल टॉस पुन्हा एकदा यावे मात्र अगदी आहे क्षेत्ररक्षक फसलाय. अप्रतिम कॅच पकडली आहे. चेंडू फ्लाइटेड झाला. येस इट्स आउट. अगदी योग्य निर्णय. थोडा फ्लाइटेड झाला हा चेंडू कारण की ज्या पद्धतीने हाईट आहे अगदी मी म्हणेल बरोबर हा चेंडू आपण पाहिलं तर पाठीवरती आला आणि त्यानंतर साबळेवाडीचा जा प्रवास इथे थांबला. पण मॅन ऑफ द मॅच आज एन्जॉय केली दादांनी. नीज बकरा चषक मजा. एक दोन मॅन ऑफ द मॅच भेटले आपल्या संघातला खेळाडू खुश. चला स्पीड अप घेऊया. रणधीर आला. सध्या आपण पहिले तर मैदानामध्ये दाखल झाला बॅटिंग साठी आणि चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज. यानंतर जोयवाडी आणि रिद्धिका इलेव्हन रामेश तिवारी या दोन संघांमध्ये केला जाईल अगदी टॉस. हो फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर अगदी कुठली धाव येत नाहीये. फुल ऑन लेंथ होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सात धाव संख्या 7 ऑन स्कोर कार्ड व क्रमांक पहिलीच सध्या मात्र सुरू आहे. यावेळी डिकेल बिगिन करण्याचा प्रयत्न. अगदी डिक्लेअर स्टॉम्पच्या भागे चेंडू मात्र जातोय डिक्लेअर मध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे ढकलली जाते जी आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती सध्या जाऊन पोहोचते. 8 ऑन अ स्कोर कार्ड. 8 धावसंख्या 1-2 गो. यावे देखील सोडून दिला अगदी लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. व्हाइट बॉल अगदी एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये.
यावे देखील बॅट स्विंग केले जिथे आपण पहिले तर अगदी व्हाइट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा धावा देखील बऱ्याच खर्च झालेत गोलंदाजी करत असताना 10 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 2 व्हाइट बॉल आलेत 2 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत खर्च झालेत बऱ्याच उन्हा सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये जरूर अंतदंत आपण पाहिलं तर याच रखरखत्या उन्हामध्ये आमचा खेळाडू आज मैदानामध्ये बकरा चषकचा आनंद घेतोय यावेळी सुरेख उचलला डिस्पॅच केला फक्त एक धाव ऍड होईल कदाचित टीमच्या टोटल मध्ये आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला आपण पहिले चकाकी भेटते चिंटू येईल मैदानामध्ये मात्र इट्स अ डिक्लेअर रन अंतदंत आपण पाहिलं तर 11 धावसंख्या 11 सध्या आपण पाहिलं तर अगदी कबूतर सध्या दाखवले जातात मैदानामध्ये अगदी दाणे वेचून वेचून सध्या खाले जात आहेत अक्षय शेट मात्रे कुणाल मात्रेच्या घरी अगदी 10 ते 15 हजाराच्या किमतीचे कबूतर त्याच्या घरी आहेत तो छंद आहे त्याला ती आवड आहे चला स्पीड अप घेऊयात प्लीज आकाश आलाय गोलंदाजीसाठी सध्या पहिला चेंडू इनसाइड आउट खेळून काढला आहे यावेळी मात्र अगदी थोडीशी मिसफील्ड होते कॅच होती जॉब चेंडू अगदी पॉइंट पर्यंत घेऊन आले ढकलत नंतर धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या अर्थातच 2 यावेळी शॉर्ट आर्म पुल जॅक केला मिड विकेट रिझनच्या अगदी बाहेर यावेळी चेंडू मात्र आपण पाहिलं तर हे संपर हात सोडू शकता डिसिजन देऊ शकता चेक करूया चेक करताय येस थर्ड अंपायर सो चेक केला जातोय दोन मिनिट अंपायर झूम करून आम्ही चेक करतोय एक क्रुशियल मुवमेंट आहे 2 मिनिट अंपायर खाली पडलंय अगदी हा 4 आहे थँक यू सो मच आणि या चौकारानं टीमच्या धावसंख्येला अगदी थोडीशी चकाकी भेटली शॉर्ट आर्म पुल आहे पॉवरफुल आहे निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय धमाका आणि टीमच्या धावसंख्येमध्ये आणखीन चकाकी येते टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती 23 धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती 23 अप्रतिम बॅटिंग चालू आहे सध्या मात्र मैदानामध्ये ज्या पद्धतीने खेळ चालू आहे
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू आपण पहिला पायातला चेंडू अगदी कोदून काढला मिडविकेटला आहे खेळाडू विजयची दुसऱ्या धावे घेण्याचा प्रयत्न मात्र इथे थांबवला गेला एकाच धावेत त्याला समाधान मानावं लागलंय बिगिट करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू मात्र कदाचित एक रन चोरीची कंप्लीट केली जाते तदनंतर आपण पहिले या एका धावेच्या मदतीने टीमच्या धाव संख्येमध्ये 25 आकडे तुम्ही पाहता 25 25 धाव संख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली आहे यावे देखील अगदी चेंडू खेळून काढलाय अगदी ताकदीने लगावला होता फटका लफ्ट केला मिड विकेट रिझनला पकडला जातो चेंडू फेकला जातो फक्त एकच धावाती लागेल दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली 26 धाव संख्या दोन षटकांच्या अखेरीस आतापर्यंत जाऊन पोहोचली जाऊया मॅचच्या दिशेने निलेश आलाय सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी शेवटचे षटक पहिला चेंडू पडला थोडासा चांगला कट होतोय चांगला चेंडू हा टाकण्यात आलाय चांगला चेंडू टाकला गेला अशाभूत नजरेने पाहतोय अंपायर अशाभूत नजरेने पाहत होता पंचांकडे योग्य चेंडू अगदी पडला गेला अप्रतिम चेंडू कट होतोय विठ्ठल बाहेर पोहोचवलाय विजयला माहिती होतं चेंडू बाहेर निघतोय बॅट स्विंग केली आहे आणि चेंडूला आणखीन बाहेर डिस्पॅच केलाय पोहोचून जातोय षटकारासाठी निघून गेलाय सहा धावांसाठी येतोय षटकार टीमची टोटल आहे 32 टीमची टोटल अगदी 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते बत्तीस धाव संख्या यहो बॅटच्या रडामध्ये उचलला आणि फेकून दिला का कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून निघून जातोय बिगिट साठी अगदी बकराच्या चषकचा येतोय हाय अँड हँडसम षटकार बॉईल अंडीचा अगदी मानकरी ठरला आवाज आला कॅप्टन साहेब तीन मध्ये दोन मुंबईचा क्रिकेट आठवलं तीन मध्ये दोन म्हणजे तीन मध्ये दोन षटकार आणि अशी भाषा होती क्रिकेटची आजही तीच भाषा तीन मध्ये दोन हव्यात सहा मध्ये चार हव्यात अशी संपूर्ण कॅप्टन विनंती करेल बाहेरून आवाज देऊ नका प्लीज बाहेरून कुठल्याही खेळाडूं नका देऊ आवाज हो चांगला चेंडू पडला कट होतोय व्हाईट बॉलचा इशारा जास्तच बाहेर चेंडू कट झालाय गोलंदाजी करत असताना निलेशला पण पाहिलं तर कॅप्टन आहे टीमचा सातत्याने आज देखील तो बोलला की बकरा चषक आम्हाला आहे लकी मात्र दुसऱ्या साइडला बँग व्हॅली महीन संघाला देखील लकी ठरलाय बकरा चषक आणि आज अप्रतिम बॅटिंग विजयची चालू आहे पहा अप्रतिम चेंडू पडला कट झालाय क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न कुठली हालचाल नाही अंपायरची गुड अंपायरिंग सध्या भागवत बागल सर करतात आणि बराच अनुभव आहे त्यांना क्रिकेट लेग अंपायर राजू रोडे सर दोन्ही खेळाडू असे ज्यांना सरी पदवी दिली गेली मागून घेतली नाहीये यांनी पदवी ती त्यांना दिली गेली आणि
त्यांचं मेहनत आहे त्यामागे, त्यांचं क्रिकेटची आतापर्यंतची मेहनत, त्यामुळे रिस्पेक्ट खेळाडूंना न कळत दिला गेलाय. तो त्यांचा ब्रँड बनतो बॅकफुटला जाऊन पंच आहे खेळाडू डीपेक्षा कव्हर रिझनला, वन बाउन्स निघून जातोय चौकार. पाटण टेनिस क्रिकेटने बऱ्याच खेळाडूंना आतापर्यंत नावं दिली, त्यामधले आपण पहिले लेजंड खेळाडू आहेत. धावसंख्या अगदी 43-43 चेंडू बाकी आहेत फक्त. आपण पहिले तर एक चेंडू बाकी. आज माने सरकार अगदी जॉब वर सुट्टी घेऊन आज थांबलेत बॉसचं आयोजन, आणि माने सरकार यांची स्पॉन्सरशिप नसणार असं कधी होईल का? आणि स्पॉन्सरशिप त्यांची अगदी तगडी असते, तगडी स्पॉन्सरशिप म्हणजे थंडगार शीतपेय प्रत्येकाच्या जीभेवरती रेंगाणारी चव त्यांनी दिली. आज बॅकफुटला जातोय शॉट, बॉल आहे पॉवरफुल निघून जातोय बकरा चषक 2024 चा. आणखीन एक येतोय धमाका, धावसंख्या जाऊन पोहोचले 49 आणि 50 धावेचं आव्हान दिलं आता मॅच मध्ये. 36 धावेची बॅटिंग विजयची नाबाद अप्रतिम राहिली. विजय वैयक्तिक बॅटिंग करतोय 36 धावसंख्येवरती नाबाद खेळी राहिले. तब्बल चेंडू आपण पाहिलं तर त्यानं आतापर्यंत खेळत असताना 6 चौकार 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. अप्रतिम बॅटिंग टॉस साठी या जुएवाडीचे कॅप्टन आहेत आणि रिद्धिका 11 रामेश तेवाडी दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. या कॅप्टन रिद्धिका 11 रामेश तेवाडी, रामेश तेवाडी कॅप्टन या प्लीज. रिद्धिका 11 वॉन्टेड टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. नुकताच टॉस झाला ज्याच्यामध्ये रिद्धिका 11 ने टॉस जिंकलेला, गोलंदाजी घेतली या टीम ने.
50 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. दत्ता दादा लेजंड प्लेयर सध्या गोलंदाजीसाठी जरूर येत आहेत. बॉल आलाय मैदानामध्ये. नवीन आहे. सॉरी आला आला चेंडू येतोय. तो नवीन सारखा दिसत असेल असू दे. पन्नास धावेचं टार्गेट. आज गोटील टीमचा प्रथमेश पवार देखील आज खेळताना दिसेल. आज प्रथमेश आला अकॅडमी मध्ये नुकतंच. आपण पहिले तर चांगला लेदर क्रिकेट खेळतोय. आज या स्पर्धेमध्ये प्रथमेशला खेळताना दिसेल प्रथमेश. पहिला चेंडू स्क्वेअर कट जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर पोहोचून जातोय. षटकार साबूक फटका होता. स्क्वेअर कट केला निघून गेला षटकारासाठी. आमचे सचिनजी माने देखील आले. मालिका वीर म्हणून रेड लेवलचा खंबा त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. ओहो चांगला चेंडू थोडासा बाहेर राहिला. अप्रतिम चेंडू अभी फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू येतोय. कुठली धाव येत नाही. वेलकम सचिन दादा, आपले देखील स्वागत आहे. रेड लेबल अश्वगंधा इलायची. टीमची धाव संख्या आपण पहिली तर अगदी सहा या आकड्यावरती. ओहो बॅटीच्या अगदी टॉप एजला अगदी एक धाव येते. एक धाव आपण पहिली तर धाव संख्या अगदी सात या आकड्यावरती. दत्ता दादाने कम बॅक केलं. आता दत्ता पण पहिलं तर सध्या आता अगदी कम बॅक करतोय. गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू षटकाराला, तदनंतर निर्धाव, तदनंतर एक धाव. पुढे आला चांगला चेंडू खाली राहिला. आता गोलंदाजी मधली पूर्ण जादू बाहेर काढली दत्ता साळुंखे यांनी. दत्ता दादा लेजंड गोलंदाज का म्हटलं जातं या गोलंदाजाला, कारण की षटकाराला तर कसा कम बॅक करायचा. पहा कसा कम बॅक केला. जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न. अगदी व्हाइट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. हो शॉट अपूल जॅक केलाय. निघून जातोय कन्स्ट्रक्शन मध्ये. सहा धावेसाठी अगदी तिसऱ्या फ्लोअरला षटकार. येतोय षटकार. धाव संख्या अगदी 13. येस बॉल आलेला आहे. तेरा धाव संख्या.
धाव संख्या 14 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात जर मॅचच्या दिशेने यावे मात्र वितरण करण्याचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये फसवला गेला विकेट कीपर येतो कॅच नाही होते आपल्या भात्यातील एक मॅजिक बॉल बाहेर काढला आणि त्याच्यावरती मात्र कॅच होते ड्रॉप अंतर्नंतर धावा भेटतात तब्बल एक पहिल्या षटकाचा खेळ संपला 50 धावेचं टार्गेट आहे धाव संख्या अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 1515 धाव संख्या अगदी 15 सजले 1515 निखिल आपण पाहिलं तर सध्या अगदी गोलंदाजीसाठी सज्ज निघालाय सध्या गोलंदाजीसाठी ओहो हा चेंडू पडल्यानंतर अगदी थोडासा कट होताना आपण पाहिलं व्हाइट बॉलचा इशारा अगदी एक्स्ट्रा धाव येते चेंडू पडल्यानंतर अगदी व्हाइट बॉलचा एक्स्ट्रा आहे येस टीमची टोटल आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय समीकरण आपण पाहिलं तर बारा चेंडू अगदी 33 धावेची गरज दोन्ही चेंडू आपण पाहिले तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जरूर आलेत 12-33 हे समीकरण सध्या मात्र दाखवलं जातंय हो यावे मात्र उचललाय आहे खेळाडू पोहोचेल का तोपर्यंत कॅच होतीये ड्रॉप एक धाव कंप्लीट अगदी एका धावेच्या मदतीने टीमची टोटल थोडीशी पुढे जाते आणखीन तब्बल आपण पाहिलं तर मॅच मध्ये बरंच काही बाकी आहे कारण की सध्या आपण पाहिलं तर यानंतर आपण पाहिलं तर जुळेवाडी आणि रामिष्टवाडी अशी मॅच खेळली जाईल यानंतर फक्त 4 मॅच राहिले ज्या 4 ओव्हरच्या आहेत बाकीच्या 3 मॅच आहेत ज्या 3 ओव्हरच्या आहेत अशा संपूर्ण मॅच शेड्यूल बाकी आज ओ क्रॉस बॅटेड कॉर्नरच्या अगदी वर निघून जातोय 6 धावेसाठी येतोय फ्लाइट षटकार अप्रतिम फटका की आज अप्रतिम बॅटिंग राहिले सागरची कारण की सागर पहिल्या मॅच मध्ये अगदी शून्यावरती गोल्डन डकचा शिकार ठरला होता शॉर्ट आर्म पुल फ्लाइटेड निघून जातोय पंच करते शहानिशा लेट्स सी व्हाट हॅपन इट्स मॅक्सिमम व्हाट अ स्ट्रोक हे समीकरण आता आम्ही घेऊन येतोय तुमच्या समोर येणारे 9 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे 9 चेंडू 20 9-20 हे समीकरण 9 चेंडू 20 हे समीकरण आता मात्र अगदी समोर आहे सहा चेंडू 26 वरती खेळतोय सध्या सागर आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू आतापर्यंत सादर केले आपण पाहिलं तर गोलंदाजाने ज्याच्यामध्ये त्यांना आपण पाहिलं तर 15 धावा फक्त 3 चेंडू मध्ये खर्च केलेत ओ शॉट ऑफ
बदलला अगदी अप्रतिम फटका चार धावेसाठी। आज काय बॅटिंग करतोय सागर, पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार ठरला आणि त्यानंतर मात्र आज आग लावतोय। अगदी दीपक दादा ते देखील आज मॅच खेळताना दिसतील। मागच्या वेळी मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल त्यांच्या नावावर येते राहिली, यावेळी मॅन ऑफ द सिरीज म्हणून खंबा आहे। लेट्स सी, बरेच बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर असे बरेच किताब आहेत। बकरा चषक एन्जॉय केला जाईल या सीझनची लास्ट स्पर्धा। यावेळी देखील बॅट आपण पाहिलं तर अगदी स्विंग होते, जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची अगदी सांगता होते। आणि समीकरण आपण पाहिलं तर अगदी 34 धाव आहे, 7 चेंडू आणि 14 धावेची गरज, 7 चेंडू 14 हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये आलेलं आहे। मॅच आता संपूर्ण रंगली आहे मी म्हणेल। बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर उद्धवने टीमच्या दिशेनं उचलला इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक खाली पडला। यावेळी मात्र अगदी बऱ्याच गोष्टी घडल्या, निघून जातोय चौकारासाठी। तिथून आपण पाहिलं तर आउटफील्ड अगदी थोडीशी खराब आहे, मात्र खेळाडूला तयार राहणं इम्पॉर्टंट होतं। समीकरण 6 चेंडू आणि अगदी 10 धावेची गरज, 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू हे समीकरण आहे। 6 चेंडू 10 14, 7 ला 14 हव्या होत्या आणि आता 6 ला 10 हे समीकरण आता आहे। 6 चेंडू 10 धावेची गरज, 6-10 हे समीकरण आहे। आणि गोलंदाजीसाठी वांग व्हॅली महेन टीमचा हुकमी एका अजूनही बाकी, अर्थातच आपण पाहिले तर रोहन आणि रोहनची गोलंदाजी म्हणजे फलंदाजांसाठी आपण पाहिलं तर मेजबानी खर तर असते, पण एक सरप्राईज डिलिव्हरी असतात जे आपण पाहिलं तर मोहामध्ये पाडणारी गोलंदाजी असते, ती रोहनची गोलंदाजी सातत्याने बघत आलोय। चेंडू पुढे टप्पा पडतो आणि कट होतो अशी गोलंदाजी रोहनची पाहिल्या। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी अचानक 2 वर जावी अशी गोलंदाजी रोहनने आतापर्यंत कित्येकदा केली आहे। या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून तीच अपेक्षा असेल टीमला। येणारे 6 चेंडू आणि अगदी 10 धावेची गरज आहे। पहिला चेंडूवरती अगदी पत्र्याचा आवाज निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार। आता फक्त बिजायला हव्या 4 धावा। आउट यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी खेळून काढला, पहिली धाव वेगाने कंप्लीट केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न असू शकतो, 2 धावा यावेळी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत। त्यानंतर आपण पाहिलं तर फक्त आता विजयासाठी हव्यात धावा, 2 धावा विजयासाठी हव्यात। फुल टॉस फुल टोल वसूल, मॅच फिनिश खतम। ओके सागर ने या मॅच मध्ये अगदी विजय षटकार लगावलाय आणि उद्धवने टीम आपण पाहिले तर तिसरी फेरी देखील जिंकतीये आणि ते मात्र अगदी वरच्या फेरीमध्ये जात आहे। 4 ओव्हरची मॅच,